काळ अतिशय संघर्षाचा होता छत्रपती संभाजी महाराज आपली साठ हजारांची फौज घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर औरंगजेबाच्या पाच लाख सेनासागराशी झुंज देत होते रणांगणामध्ये दे औरंगजेबाला साधा एकही विजय मिळाला नव्हता त्यामुळे तो हताश होता तेव्हा त्याने फितुरीचे अस्त्र बाहेर काढले आणि दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे अनेक सरदार त्या फितुरच्या अस्त्राला बळी पडले या फितुरांमध्ये एक नाव होते काझी हैदर काझी हैदर हे है। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच रायगडावरती वास्तव्यास होते ते रायगडावरती मुंचीचे काम करायचे सोळाशे त्र्याऐंशी चौऱ्याऐीच्या काळामध्ये ते देखील संभाजी महाराजांना फितूर होऊन औरंगजेबाच्या छावणीत जाऊन सामील झाले होते काझी हैदर जेव्हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्याच्यासमोर पेश झाले तेव्हा जुल्फिकर खानाने औरंगजेबाला काझी हैदर यांची ओळख करून दिली ती अशी की किबलाए आलम हे महाशय म्हणजे काझी हैदर शिवाजीच्या काळातला इसम जन्मभर रायगडावरच राहिले तिथे मुन्सिफचं काम करत त्यांच्याकडे बघत औरंगजेब हसून बोलला दुश्मनाची सेवा करणं हीच मुळी नाइन्साफी आहे तर मग रायगडावर राहून आपण कोणता इन्साफ इतकी वर्ष करत होता काझे हैदर म्हणाला गुस्ताखी माफ माफुजूर शिवाजीसारखा राजा आम्हाला भेटला त्याच्या सदरेवरून मी हिंदू आणि मुसलमान दोघांचेही मुकदमे चालवत होतो औरंगजेब म्हणाला काझी पहिले बता दो त्या शिवाने आणि सांबाने किती मशिदी पाडल्या पाचशहा सलामत एकही नाही काझे हैदरांनी उत्तर दिले इतनाही नाही हुजूर एक छोटीशी मशीद रायगडावर बांधायला शिवाजीने मला मंजुरी दिली होती राजाच्या खर्चाने मशीद बांधली दोन महिन्यांमागे मी रायगड सोडला तेव्हापर्यंत ती शाबूतच होती काजी हैदरवरती डोळे वटारून पाचशहाने त्याला सरळ सवाल केला तुझी बेवखूप गाते ऐकता रायगडचं राज्य म्हणजे सुखाचा स्वर्ग दिसतो तर मग तो सोडून तू आमच्याकडे का येतोस पाचशहा सलामत मला अलीकडे तिथल्या सरकारकुणांची आणि कारभाऱ्यांची खूप डर वाटू लागली होती जे लोक आपल्या अन्नदात्या धन्याला दस्तूर खुद्द आपल्या राजाला जीवे मारायची दोन दोन वेळा कोशिश करतात तिथे मी पडलो एक यवन पाचशहाने पुन्हा एकदा डोळे मिटले हातातली जपाची माळ आपल्या हृदयवाजवळ ठेवली कुराणातल्या ओळींचे मनन केले काझी हैदरच्या बुद्धीची आणि वफादारीची परीक्षा पाहण्यासाठी त्याने सरळ सवाल केला काझी आम्हाला खरं खरं ते सांगा पाच लाखांची फौज आणि साडेतीन लाख घोडी आम्ही आज दख्खांच्या छाताडावर नाचवत आहोत आमच्या इतक्या फौजा सर्वत्र दौडत असताना सह्याद्रीतल्या एका उंदराचा नसा आमच्याशी नादानी करतो त्याच्या पाठीमागची खरी ताकद कोणती पाचशहाच्या त्या प्रश्नाने काझी हैदर मनापासून हसत बोलला पाचशा सलामत उंदराचं पोर ज्या बेळात राहतंय आहे त्या बेळाला सह्याद्री पर्वत म्हणतात तिथे भुश दिसेल पण आतले पत्थर इतके कठीण आहेत की त्यावर धडक मारल्याशिवाय तिथल्या दगडधोंड्यांची जात कळणार नाही तो जहरीला सह्याद्री पर्वत पाषाणाचा नववे पौलादाचा आहे तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्याची सेवा करणारे काझी हैदर हे देखील औरंगजेबाला जाऊन सामील झाले होते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे